मतमोजणीसाठी कोरोना नेगेटिव्ह सक्ती। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी 2 मे रोजी होणार असून यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांनाच कोरोना नेगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे। यासाठी शुक्रवारी 30 एप्रिल रोजी प्रशासनाकडून सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार आहे। लोकसभेसाठी 2 मे रोजी येथील RPD महाविद्यालयात मतमोजणी घेण्यात येणार आहे। या मतमोजणीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या सर्वच राजकीय प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, माध्यम प्रतिनिधींना, खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्यांना कोरोना नेगेटिव्ह असल्याचा अहवाल द्यावा लागणार आहे।